कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शासनाच्या सूचनेप्रमाणे फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापोटी अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्यानं पालकांनीही समाधान व्यक्त केलं. कोरोना संसर्गजन्य विषाणूमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या अनुषंगानं शासनाने सर्व शाळा कॉलेज उद्योगधंदे या काळामध्ये लॉकडाऊन केलेत. मात्र लॉकडाऊन असताना सुद्धा शासनाने मुलांचा पोषण आहार त्यांना मिळावा यासाठी सक्तीचे आदेश काही दिवसापूर्वी दिले होते. या आदेशाचं पालन होत असल्याचं चित्र फुलंब्री तालुक्यात पाहायला मिळत आहे. फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या 460 विद्यार्थ्यांना 36 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल तूर डाळ, 2 क्विंटल मूंग डाळ, 1 क्विंटल मटकी असा उपलब्ध असलेला पोषण आहार प्रत्येकांना समान वितरित करण्यात आला. यावेळी मुलांना सोशल डिस्टन्समध्ये ठेवून पोषण आहार वाटप करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष अमित चिस्ती आणि भाजपा तालुका अध्यक्ष राम बनसोड यांनी याबाबत दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. आज फुलंब्री जिल्हा परिषद शाळेमध्ये जे खिचडीचं साहित्य होतं, चावल, ताक, तूर दाळ, मूंग दाळ आणि मठ हे वगैरे जे कडधान्य, याचं वाटप आम्हाला शासनाचं, महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांचं, तहसीलदार साहेबांचं, जिल्हा परिषदेतून जे आदेश आला त्या आदेशाचं आम्ही पालन करता उरलेला जे स्टॉक माल होता आमच्याकडे खिचडी बनवण्याचं सगळं सामान ते आम्ही आज मुख्याध्यापक आणि मी व आमचे जे शिक्षक पाहणारे साहित्य ते आणि ते तांदूळ शिजवणारे आणि फुलंब्रीचे उपनगर अध्यक्ष योगेश मिसाळ व त्यांचे मित्र आमचे म्हणते काझी आणि आमची शालेय समिती सदस्य यांच्या सर्व समक्ष आज सर्व जे आमच्याकडे शिल्लक होता साठा खिचडी बनवण्याचा ते पूर्ण विद्यार्थ्यांमध्ये 5वी ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनामार्फत सर्व जिल्हा परिषद शाळा व ज्या ज्या संस्था अनुदान घेतात त्या शाळेमध्ये तांदूळ वाटप होत आहे. ते पण सर्व विद्यार्थी बोलून सोशल डिस्टन्स ठेवून ते तांदूळ वाटप चालू आहे. आज आमचे सर्व सहकारी शालेय समितीचे अध्यक्ष आयुष भाई चिस्ती, आमचे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष योगेश उमिसाळ, दुसरे शहर अध्यक्ष सुमित उपारदान, आमचे पटेल, सर्व आमचे नगरसेवक असे पटेल, आम्ही सर्व मिळून सर्व विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करत आहोत. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, भाजपा शहराध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष अमित चिस्ती, सुमित प्रधान, नगरसेवक आसिफ पटेल, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष मुजीब पटेल, बाळू ढंगारे, मुख्याध्यापक श्री नक्षाबंधी, श्री सोनवणे आणि शिक्षकांनी या शालेय पोषण आहार वाटप प्रसंगी सहकार्य केलं. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.